तुम्ही जर हायवेवर गाडी चालवत असाल तर या पाच गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. नंबर एक, प्रवासाचं नियोजन करा. गाडी रस्त्यावर येण्यापूर्वीचा हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे जाण्याचा रस्ता कसा आहे, हायवे आहे की एक्सप्रेस वे, टोल किती वेळ लागणार याची इत्यंभूत माहिती ही असायला हवी. मुळात त्या ठिकाणी आपण गाडी चालू शकू का हा प्रश्न स्वतःला अगोदर विचारा. थोडी शंका असल्यास एखाद्या निष्णात ड्रायव्हरला सोबत घ्या. त्या रस्त्यावरून आधी कोण गेले असेल तर त्या व्यक्तीकडून व्यवस्थित माहिती घ्या. जवळ गॉगल बाळगा. जर रस्ता माहिती नसेल तर मॅपचा आधार घ्या. त्यासाठी फोन व्यवस्थित चार्ज करून ठेवा. प्रवासाची वेळ हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. पर्याय असेल तर रात्रीचा प्रवास टाळा. रात्री सर्वांना झोप येते हे सार्वकालिक सत्य आहे. त्यामुळे तुम्ही जागे असाल आणि समोरच्याला किंवा मागच्याला झोप लागली तर तुम्हालाही चिरनिद्राही लागू शकते, हे लक्षात घ्या. गाडीची देखभाल घ्या. आपली गाडी ही आपल्या कुटुंबातील सदस्यासारखीच असते. तिचे गुण अवगुण आपल्याला माहीत असतात. ती कधी खराब होते, ती कुठे कुरकुरते हे सगळं आपल्याला माहीत असतं. किंबहुना असावंच. मोठ्या प्रवासाला निघताना हवा, पेट्रोल, डिझेल, CNG पुरेसं आहे का याची खात्री करून घ्या. आपण ज्या प्रवासाला निघतोय तिथे जाताना किती इंधन लागतं याचा अंदाज घ्या. गाडीतल्या आवाजांकडे नीट लक्ष द्या. कुठलाही अनावश्यक किंवा अनपेक्षित आवाज ऐकवा झाल्यास त्याची दखल घ्या. चाकात किंवा गाडीच्या खाली काही अडकलं आहे का ते पहा. तसंच हेडलाईट, टेल लाईट, हॉर्न व्यवस्थित आहे की नाही हे तपासून पहा. नसल्यास तातडीनं दुरुस्ती करून घ्या. गाडीत टूल किट आवर्जून ठेवा. हायवेवर गाडीच्या मेकॅनिकचा नंबर असू द्या. गाडीच्या लाईटचा, विशेषतः पार्किंग लाईटचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या. धुक्याच्या ठिकाणी, बोगद्यांमध्ये, कमी दृश्यमानता असलेल्या भागांमध्ये लाईट्स ऑन करायला असायला हवे आणि बाहेर पडल्यावर आठवणीने बंदही करायला हवं. प्रत्येक 100 किलोमीटर नंतर गाडीच्या इंजिनला आराम द्या. आम्ही नॉनस्टॉप गेलो की हुशारगी मानाच्या नादात राहू नका. याविषयी माहिती नसल्यास अनुभवी लोकांचा आवर्जून सल्ला घ्या. नंबर 3, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो. एखादा गाडी रस्त्याला लागली की हा मंत्र सतत घोकत राहा. एकाग्रता हा गाडी चालवण्याचा कणा आहे. उत्तम गाडी चालवणं ही एक कला आहे आणि विज्ञान सुद्धा आहे. गाडी सुरू केल्यावर एकदम वेग पकडू नका आणि एकदम हळू चालू नका. सहप्रवाशांसाठी गप्पा मारा, पण वारंवार टाळ्या देणे, हातवारे करणे, मस्ती करणे असले कोणतेही प्रकार करू नका. वेगावर नियंत्रण हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण किती वेगाने गाडी चालवू शकतो याचा एक साधारण अंदाज आपल्याला असतो. तिथे अजिबात हिरोगिरी करू नका. गाडी नवीन असेल त्याचा वेग तपासण्याची वेळ नाही. 150 किलोमीटर वेगानं गाडी कशी चालवली ही स्टोरी इंस्टावर टाकण्यात काही शौर्य नाही हे लक्षात ठेवा. हायवेवर लेन चेंज करताना इंडिकेटर कसा द्यायचा आणि मागच्या गाडीला पास देताना कसा द्यायचा हे काळजीपूर्वक करा. अनावश्यक संकेत लोकांची दिशाभूलही करू शकतात. हे सगळं माहिती नसेल तर त्याचा सराव करून घ्या. नंबर 4, दारू पिऊन अजिबात गाडी चालवू नका. दारू पिऊन गाडी चालवू नका हे सांगून लोकांची, पोलिसांची तोंड थकत नाहीये. या विषयावर प्रचंड जनजागृती होते तरी लोक ऐकत नाहीत. दारू पिऊन किंवा कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रभावकारी गाडी चालवू नका. तीच गोष्ट कफ सिरप किंवा तत्सम औषधांना लागू होते. आज तेरा दोस्त गाडी चालायगा म्हणत अनेक शूरवीर मैफिल जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या भूल तापांना अजिबात बळी पडू नका. कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात समज द्या. तुम्ही ड्रायव्हर नसाल तर प्यालेल्या ड्रायव्हर सोबत अजिबात बसू नका. नंबर 5, गाडी चालवताना तंद्री लागते त्यामुळे जरा जपून. इतकं सगळं केल्यावर अगदी शुद्ध अंतकरणानं गाडी चालवली तरी एका विशिष्ट टप्प्यानंतर तंद्री लागते. त्याला हायवे हिप्नॉसिस असं म्हणतात. कल्पना करा की तुम्ही घरी पेपर वाचत आहात. तुमच्या डोळ्यासमोर पेपर आहे, पण किचनमधून काही आवाज येत आहेत. तुमचं लक्ष त्या आवाजाकडे आहे. तुम्ही पेपर वाचतच आहात तरी ते शब्द तुमच्या डोक्यात जात नाही. खूप वेळ गाडी चालवली की तशीच अवस्था होते. याचा अर्थ ड्रायव्हरचं लक्ष नाही असं होत नाही, पण ड्रायव्हर वेगळ्याच तंद्रीत असतो. अशावेळी समोर काही आलं तर तो लगेच प्रतिक्रिया देईलही, त्यात वाद नाही, तरी तो किंवा ती वेगळ्याच तंद्रीत असते. बऱ्याचदा याच अवस्थेमुळे प्रतिसाद देण्यात वेळ जातो आणि अपघातही होतात. त्यामुळे गाडी चालवताना असं काही वाटलं तर लगेच तंद्रीबाहेर या आणि ड्रायव्हिंगचा आनंद घ्या.